नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरीप विमा 2022 याचे ऑनलाइन अर्ज कसा सादर करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हा विमा आपण CSC याच्या माध्यमातून कसा भरायचा आहे तेही पाहणार आहोत। आणि ई पीक पाहणी याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, विमा भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे क्रोमोर यायचं आहे। क्रोमोर आल्यानंतर इथे PMFVY ही ऑफिशियल वेबसाइट इथे टाकून घ्यायचं आहे। ऑफिशियल वेबसाइट टाकून घेतल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे। त्यानंतर बघा, अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये सर्वप्रथम ही वेबसाइट आहे, त्यामध्ये बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना ही वेबसाइट आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे ह्या वेबसाइटवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। ह्या वेबसाइटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये इथे बघा CSC अशा प्रकारचे ऑप्शन आहे। त्यामध्ये आल्यानंतर इथे बघा CSC लॉग इन या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये सिलेक्ट सेक्शन यामध्ये बघा स्टेट निवडायचा। स्टेटमध्ये आपल्याला इथे महाराष्ट्र निवडल्यानंतर इथे बघा अशा प्रकारे ऑप्शन दिसून येतील। त्यामध्ये 2022 खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना, 2022 खरीप वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम, त्यानंतर आपल्याला मित्रांनो 2022 खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना इथे बटणावरती क्लिक करायचं आहे। बटणावरती क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा, इथे खाली सबमिट या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये बघा इथे होम, ॲप्लिकेशन, डाउनलोड्स, KCC, त्यामध्ये आपल्याला इथे ॲप्लिकेशन या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथे CSC ॲप्लिकेशन नावाचं इथे पेज ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला इथे अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म या बटणावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथे बँक डिटेल्स हे आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे। आपलं स्टेट ॲटोमॅटिकली इथे येणार। त्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर बँक नेम, बँक नेममध्ये मित्रांनो आपली इथे बँक निवडायचं आहे। बँक निवडल्यानंतर त्याची ब्रँच, ब्रँच निवडल्यानंतर इथे आपला अकाउंट नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर कन्फर्म सेविंग अकाउंट नंबर, तेच अकाउंट नंबर आपल्याला इथे व्यवस्थित टाकून चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या बटणावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो दुसरं पेज ओपन होईल। दुसऱ्या पेजमध्ये बघा फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म नावाचं पेज ओपन होईल। त्यामध्ये आपले बँकेचं डिटेल्स हे सर्व इथं दिसून येतील मित्रांनो। जर तुम्ही नवीन युजर असाल तर मित्रांनो इथे तुम्हाला माहिती भरावं लागेल। तर मित्रांनो आधी कधी तुम्ही जर ऑनलाईन पीक विमा भरला असाल तर मित्रांनो तुमच्या ॲटोमॅटिकली इथं बँक डिटेल्स हे दिसून येईल। तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आहे। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे मित्रांनो फार्मर डिटेल्स। फार्मर डिटेल्समध्ये मित्रांनो नेम ॲज पर पासबुक, मित्रांनो जे पासबुकवर नाव आहे त्याच पद्धतीने नाव इथं संपूर्ण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर नेम ॲज पर आधार, आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे तेच आधार, तेच नाव मित्रांनो तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। आधार कार्डवर जर नाव टाकल्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपलं बघा इथे मित्रांनो व्हेरीफाय हे झालेलं आहे। त्यानंतर बघा खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर रिलेटिव्ह नेव, नेम, मोबाईल नंबर, एज हे सर्व टाकून घ्यायचं आहे। हे टाकल्यानंतर मित्रांनो त्यानंतर आपलं इथे जेंडर टाकल्यानंतर कास्ट कॅटेगरी हे सर्व टाकून घ्यायचं आहे। हे टाकल्यानंतर रेसिडल ॲड्रेसमध्ये मित्रांनो आपल्याला, त्यानंतर बघा मित्रांनो इथं ॲड्रेसमध्ये आपला इथं जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका, तालुका निवडल्यानंतर आपलं इथं गाव निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर इथं आपलं पिनकोड टाकायचं आहे। पिनकोड टाकल्यानंतर मित्रांनो खाली आल्यावर नॉमिनी डिटेल्स, डिटेल्समध्ये बघा डिक्लेअर नॉमिनीज लेटर या बटणावरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला जर नॉमिनीज द्यायचा असेल तर मित्रांनो त्याचं बघा नॉमिनीज नेम, नॉमिनीज एज, नॉमिनीज नॉमिनीज रिलेशनशिप ही सर्व माहिती भरायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला नॉमिनीज जर द्यायचं नसेल तर डिक्लेअर नॉमिनीज लेटर या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरं ऑप्शन आहे क्रॉप डिटेल्स। क्रॉप डिटेल्समध्ये आपलं स्टेट इथे ऑटोमॅटिकली येईल। त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा निवडायचा। त्यानंतर आपला तालुका, तालुका निवडल्यानंतर रिन्युअल सर्कल म्हणजे आपलं सर्कल निवडायचं आहे। सर्कल निवडल्यानंतर ग्रामपंचायत, ग्रामपंचायत निवडल्यानंतर आपला मित्रांनो इथे विलेज म्हणजे आपलं गाव निवडायचं आहे। गाव निवडल्यानंतर मित्रांनो तिसरं ऑप्शन आहे मिक्स क्रॉपिंग, नंतर क्रॉप,
मित्रांनो इथे आपल्या पिकाची माहिती इथे भरायची आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे क्रॉप निवडायचा आहे। क्रॉप मध्ये मित्रांनो आपण इथे सोयाबीन निवडूता। सोयाबीन निवडल्यानंतर शोइंग डेट म्हणजे मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही सोयाबीन पेरला आहात त्या दिवशीची इथे आपल्याला इथे डेट टाकायचं आहे। डेट मध्ये आपण मित्रांनो डेट निवडल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला सर्वे नंबर टाकायचा आहे। सर्वे नंबर टाकल्यानंतर खाते नंबर टाकायचा आहे 8 वरचा। खाते नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो इथे सोयाबीन पीक निवडल्यानंतर तुम्हाला जर अजून कोणतं पीक जर निवडायचं असेल तर ॲड क्रॉप या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर दुसरं पीक मित्रांनो आपण इथे तूर हे निवडायचं आहे। तूर निवडल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं शोविंग डेट टाकायचं म्हणजे पेरलेली तारीख टाकायचं आहे। पेरलेली तारीख टाकल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे खाता नंबर हे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पिकाची नोंद केल्यानंतर इथे बघा ॲप्लिकेशन डॉक्युमेंट। तर मित्रांनो इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, त्यामध्ये पासबुक, त्यानंतर अपलोड युअर लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12 आणि शोविंग सर्टिफिकेट म्हणजे आपला पीक पेरा। तर त्यासाठी मित्रांनो चूज फाईल या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पासबुक अपलोड करण्यासाठी। तर मित्रांनो इथे बघा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर इथे अपलोड या बटणावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। अपलोड या बटणावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इथे आपल्यासमोर राईट येतील। त्यानंतर प्रिव्ह्यू या बटणावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। प्रिव्ह्यू या बटणावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपला फॉर्म हा सर्व व्यवस्थितपणे पाहून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे पाहून घेतल्यानंतर सबमिट या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पेमेंटचा ऑप्शन आपल्यासमोर आलेला आहे। त्यानंतर बघा मेक पेमेंट आणि पे लेटर। मित्रांनो जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर मेक पेमेंट या बटणावरती क्लिक करून तुम्ही पेमेंट करू शकता। त्यानंतर जर तुम्हाला पेमेंट नंतर करायचं असेल तर पे लेटर या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो आपण इथे पेमेंट नंतर करायचं आहे, त्यासाठी आपण पे लेटर या बटणावरती क्लिक करणार आहोत। तर मित्रांनो आपल्या फॉर्मची आपण पेमेंट केले नाही त्यासाठी आपला फॉर्म हा अनपेड ॲप्लिकेशन या ऑप्शनमध्ये आहे। तर मित्रांनो पेमेंट करायचं असेल तर अनपेड ॲप्लिकेशन या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला इथे पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर मित्रांनो पेड ॲप्लिकेशन या ऑप्शनमध्ये आपला इथे फॉर्म येऊन जाईल। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।